आज आपण 5 ते 7 मिनिटात होणारी इन्स्टंट ब्रेकफास्टची रेसिपी बघणार आहोत। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे, सगळ्यात आधी मिक्सरच्या जारमध्ये आपण 1 कप रवा घालूया। हा बारीक रवा आहे। त्यात आता आपल्याला 1/4 कप कणिक घालायची आहे। त्यात 1/2 कप दही घालूया। हे सगळं मी मेजरिंग कपनी घेतलेलं आहे। त्यात आता आपण थोडं जिरं घालूया, 1 चमचा जिरं घालते। दोन मिरच्या आणि 1/2 इंच आलं घालूया आणि सुक्या लाल मिरच्या घालूया। यांनी टेस्ट आणि रंग दोन्ही छान येतं, त्यामुळे असेल तर नक्की घाला, अदरवाइज ऑप्शनल आहे। आणि थोडं पाणी घालून हे आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे अगदी आपल्याला फाईनली ग्राइंड करून घ्यायचं आहे। हे तुम्ही बघू शकता, आपलं छान ग्राइंड झालंय, अगदी फाईन पेस्ट झाली आहे। हे आता एका मी बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेते। आणि त्यात आता आपल्याला बाकीचे जिन्नस घालायचे आहेत। मीठ घालूया चवीनुसार। कांदा घालते आहे मीडियम साईजचा, बारीक चिरलेला, आणि कोथिंबीर। हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून आपण याच्यात पाणी वाढवूया थोडं, आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे आता आपल्याला अगदी 5 मिनिटं थोडं बाजूला ठेवायचं आहे, कारण आपण ऑलरेडी सगळं मिक्सरमधून काढलेलं आहे, त्यामुळे फार वेळ लागणार नाही। 5 मिनिटात आपलं बॅटर अगदी रेडी आहे। आता यात आपण इनोचा 1 सॅशे घालायचा आहे, रेग्युलर जो फ्लेवर आहे। इनो नसेल, तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर 1/2 चमचा बेकिंग सोडा घातला तरी चालेल। इनो ॲक्टिवेट करून घेऊया आणि हे एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, आपलं बॅटर छान फुललं आहे आणि रेडी आहे। तर गॅसची फ्लेम आपल्याला लो मिडियम ठेवायची आहे आणि त्याच्यावर मी आता कढई ठेवते आहे। त्यात आपण थोडं तेल घालून घेऊया आणि छान ब्रशने साह्याने स्प्रेड करून घ्यायचं। आणि त्यात आपण आता हे बॅटर घालायचं आहे। मी कढई याच्यासाठी घेतली आहे की एक स्पेसिफिक शेप, खालचा शेप आपल्या उत्तप्याला व्यवस्थित येतो, आणि मला हे थोडे थिक करायचं आहे, त्यामुळे बॅटर स्प्रेड होणार नाही म्हणून मी कढई घेतली। तुम्ही हे तव्यावर किंवा फ्राईंग पॅनमध्ये केले तरी चालेल। आपण हे झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटात हे होऊ द्यायचं आहे लो मिडियम फ्लेमवर। 3 मिनिटं झाली आहेत। वाव, आपला उत्तप्पा छान झाला आहे। वरून पण बघा तुम्ही, जाळी अतिशय सुंदर आली आहे आणि छान फ्लफी झाला आहे, फुलून आला आहे अगदी। थोडं तेल लावून घेते वरतून आणि आता पहा, फ्लिप करून घेऊया। हे बघा, खूप छान झाला आहे, खालून पण खूप मस्त छान क्रिस्पी झाला आहे। दोन्ही साईडने आपल्याला आता व्यवस्थित हा भाजून घ्यायचं आहे। दोन्ही साईडने आपला उत्तप्पा रेडी आहे। हे बघा, खूप छान जाळी धरली आहे आणि व्यवस्थित झालाय आपल्या इन्स्टंट ब्रेकफास्ट रवा उत्तप्पा, पण थोड्या वेगळ्या प्रकाराने सर्विंगसाठी रेडी आहे। खूप छान आणि स्पॉन्जी होतो। मी कढईत त्याच्यासाठी केला की तो थोडा थिक व्हायला हवा आहे,
तुम्हाला मी दाखवते आता आपला किती छान झाला आहे. हे बघा, हे थोडं थिक झाला आहे आणि सॉफ्ट आणि स्पॉन्जी होतो. तुम्ही माझी रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.